अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन G20 परिषदेकरता भारतात दाखल होत आहेत. ही ताजी दृश्य. जो बायडन यांचा विशेष विमान आता लँड झालेले. कुठल्याही क्षणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे बाहेर पडतील. जो बायडन यांच्या स्वागताकरता आता त्या ठिकाणी केंद्र सरकारमधील संबंधित व्यक्ती देखील दाखल झालेले आहेत. विशेष म्हणजे G20 परिषदेला उद्या आणि परवा दोन दिवस G20 परिषद होतीये. भारताच्या दृष्टीनं ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण अध्यक्षपद हे भारताला लाभलेलं आहे यावर्षी 2023 मध्ये. त्यामुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध, व्यापार, अमेरिकेत असलेल्या अनेक समस्या, विशेष म्हणजे बंदुकीच्या लायसन्स संदर्भात जी समस्या अमेरिकेत आहे, या संदर्भात गेल्या दौऱ्यातसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या सगळ्या संदर्भात काही सवाल उपस्थित करण्यात आलेले होते. आणि आता मात्र G20 जी परिषद होते यामध्ये स्वच्छ ऊर्जा, व्यापार यावर देखील चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. याच विषयी अधिक चर्चा करण्याकरता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर. सर सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. G20 परिषद ही या टायमिंगला होणं हे फार महत्त्वाचं आहे. एकीकडे आपण पाहतोय की जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं भारत अनेक महत्त्वाची पावलं उचलण्यास सुरुवात करतोय. दुसरीकडे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक, जो बायडन, याखेरीस इतरही मान्यवर, मग ऑस्ट्रेलियाचे सुद्धा पंतप्रधान अँटोनी अल्बानीस हे देखील आता भारतात दाखल झालेले आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाची खरं तर ही परिषद आहे. पुढचे दोन दिवस भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचे व्यापार आणि ऋणानुबंधासाठी. ते नक्कीच आहे, ऐतिहासिक घडामोड आहे. जगातले 32 सगळ्यात प्रभावी नेते हे भारत भेटीवरती आहे. 9 आणि 10 तारखेला भारताच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक क्षण आहे. भारत हा G20चा फाउंडर मेंबर आहे. खरं तर G20ची सुरुवात 1999 पासून झाली होती, पण त्याचं पुनरुज्जीवन हे 2008 मध्ये बराक ओबामांनी केलेलं होतं. 2008 नंतर सर्व राष्ट्रप्रमुख एकत्र यायला लागले आणि भारतामध्येही पहिल्यांदाच अशा प्रकारचा बहुमान हा भारताला मिळालेला आहे. आणि अशी एक संघटना आहे ज्याच्यात विकसित आणि विकसनशील अशा दोघी राष्ट्रांचा समावेश आहे. साधारणतः 44 वित्तीय संस्थांना मार्गदर्शन करणारी, 85% जागतिक GDP असणारी, जवळपास 80% जागतिक व्यापार असणारी, 75% लोकसंख्या कव्हर करणारी संघटना आहे. आणि अशा संघटनेचं अध्यक्षपद भारताला मिळतं आहे, त्याचा अजेंडा ठरवण्याचा बहुमान भारताला मिळतो आहे. त्या दृष्टिकोनातून आता सध्या जो कोरोना महामारीनंतर संपूर्ण आर्थिक मरगळ संपूर्ण जगामध्ये आलेली आहे, त्याचप्रमाणे रशिया युक्रेन युद्धानंतर फूड सेक्युरिटी, एनर्जी सेक्युरिटीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत, यावरती सांगोपांग चर्चा ही पुढच्या 2 दिवसांमध्ये होणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून एकूणच भारताचं जागतिक नेतृत्व विकसित होण्याच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचं पाऊल या माध्यमातून पडेल असं आपल्याला म्हणता येईल. देवाणकर सर, ही परिषद सुरू होण्यापूर्वी बायडन यांचं एक विधान समोर आलेलं होतं, पाकिस्तान हा जगाच्या दृष्टीनं अतिशय धोकादायक देश आहे असं त्यांनी विधान केलेलं होतं. आणि या विधानानंतर मात्र या विधानाच्या पार्श्वभूमीवर आपण म्हणूया या सगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे G20 परिषदेमध्ये हाही मुद्दा, व्यापारानंतर आर्थिक दळणवळणानंतर हाही मुद्दा महत्त्वाचा असेल. मला असं वाटतं की अशा क्षणी आता खरं तर भारत आणि पाकिस्तान यांची तुलना ही होऊ शकत नाहीये. याचं कारण असं आहे की आपण त्यांना कितीतरी पटीने मागे सोडून आता पुढे गेलेलो आहोत. आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान आहे, म्हणजे खरं तर दोन्ही देश हे जवळपास एकाच वेळेला निर्माण झालेले आहेत, भारत आणि पाकिस्तान. पण आज आपण बघतो की भारताची जी परकीय गंगाजळी आहे 700 अब्जच्या घरात आहे, पाकिस्तानकडे 10 अब्ज देखील उरलेले नाही आहेत. आज भारत चंद्रयान असेल किंवा सूर्ययान, आदित्य L1 सारखं आपण आज मिशन अंडरटेक करतोय, तर पाकिस्तान जगाला टेररिस्ट एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी बनलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे संपूर्ण जगातल्या प्रमुख नेत्यांना आता पाकिस्तानचं खरं रूप हे कळून चुकल्यामुळे, विशेष करून अमेरिकेला, कारण अमेरिकेचं सातत्याने समर्थन हे पाकिस्तानला होतं, परंतु आता त्यांना हे सगळं कळून चुकल्यामुळे पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून येता काळ हा अत्यंत खडतर अशा प्रकारचा असणार आहे. मला असं वाटतं की पाकिस्तानने आत्मपरीक्षण करावं. ज्या पद्धतीने भारताने आपला स्वतःचा आर्थिक विकास घडून आणलेला आहे, त्याचं अनुकरण हे पाकिस्तानला करण्याची हाय टाईम आहे असं मला म्हणावं लागेल.
देवणकर सर, अगदी शेवटचा निश्चित आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. अनेक घडामोडी या वर्षभराच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. कोरोना काळानंतर भारताचं जगाच्या दृष्टिकोनातून वाढत चाललेलं महत्त्व, त्यानंतर भारतानं युक्रेन रशिया युद्धामध्ये जी काही भूमिका घेतलेली होती त्यावर देखील भारताकडून आलेलं स्पष्टीकरण, अशा सगळ्याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर G20ची ही परिषद होतीये. आणि विशेष म्हणजे आपल्या देशातील विविध क्षेत्रातील जी अत्यंत महत्त्वाची खरं तर फॅक्टर्स मानले जातात, विशेष म्हणजे ऑटोमोबाईल, हवाई वाहतूक असेल, नैसर्गिक तेल, वायू, इतकंच काय तर देशाची अंतराळ क्षेत्रातील प्रगती पाहता G20 परिषदेत या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विचारमंथन होण्याची दाट शक्यता सुद्धा वर्तवली जाते. ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन पुढच्या कुठल्याही क्षणी आता या ठिकाणी बाहेर पडतील. G20 शिखर परिषदेतून भारत एक शक्ती म्हणून उदयास येतोय असं आता राजकीय विश्लेषकांचं, आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.